नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षमीकरण आवश्यक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. पु ल देशपांडे यांचा सहवास मला लाभला, हे माझे भाग्य, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या भावना. तळजाई टेकडीवर उभारलेल्या सदू शिंदे क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते. आणि पिंपरी चिंचवड शहरात पाणी कपातीचे संकट. आता बातम्या सविस्तराने. वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्यात नागपूर, मुंबई आणि पुण्यात मेट्रो मार्गिकांचे जाळे निर्माण केले जात आहे. शहरात पीएमपी आणि मेट्रोच्या माध्यमातून एकात्मिक वाहतूक व्यवस्था उभारण्यात येते. भविष्यातील या वाहतुकीसाठी एकच तिकीट असावं असं नियोजन सुरू आहे, असे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केलंय. कर्वे रस्त्यावरील मेट्रोच्या दुमजली उड्डाण पुलाचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलंय. पुण्यात मेट्रोचं काम रखडलं होतं. पुण्यात कोणतंही काम असो, पुणेकरांचे सल्ले मात्र मोठे असतात. मेट्रोची मार्गिका कशी असावी याबाबत पुणेकरांमध्ये मतमतांतर होतं, त्यामुळे आम्ही संभ्रमात होतो. मात्र काहीशा विलंबाने का होईना मेट्रोचं काम पुन्हा सुरळीत सुरू झालं असं मत फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलंय. महामेट्रोच्या माध्यमातून पुण्यामध्ये मेट्रोचं एक मोठं जाळं आपण तयार करतो. खरं आपण जर बघितलं तर जगाच्या पाठीवर ज्या शहरांमध्ये आपल्याला योग्य प्रकारची दळणवळणाची परिस्थिती सापडते ती शहरं तीच शहरं आहेत की ज्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पब्लिक ट्रान्सपोर्टेशनची सिस्टीम आहे. सूर्यप्रकाशा इतके तेजस्वी व्यक्तिमत्व असणाऱ्या लेखक कवी पु ल देशपांडे यांचा सहवास मला आणि माझ्या कुटुंबियांना लाभला, हे माझं भाग्य आहे, अशा भावना क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केल्यात. पु ल देशपांडे यांच्या घरी सचिन तेंडुलकर यांनी भेट दिली आणि जुन्या आठवणींना उजाळाही दिलाय. यावेळी पुलंच्या कुटुंबियांनी सचिन तेंडुलकर यांना पु ल आणि त्यांची भेट झाल्याचा फोटोही दिलाय. दरम्यान आय लव्ह पु ल हा उपक्रम राज्यभरात राबवण्यात येणार असून या मोहिमेच्या लोगोचं प्रकाशन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आलंय. पु ल देशपांडे यांना मी लहानपणी पहिल्यांदा पाहिले होते, ते आमच्या घरीच येत असत. त्यांच्या बोलण्यातनं ते नेहमी खोचक जरी टिप्पणी करत असले तरी त्यामध्ये आपुलकीचा भाव होता. सर्वसामान्यांच्या विविध गोष्टींची जाण होती. लोकांना हसवणं आणि हसता हसता प्रबोधन करण्याचं काम पु लनी नेहमीच केलंय. निखळ मनोरंजन उत्कृष्ट साहित्याची निर्मिती पु लनी केली, अशा भावना सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केल्यात. कॉलनीत जेवढी गडबड होत होती आणि आमच्या कॉलनीत चांगले साहित्यिक होते पण त्यांच्यामध्ये एवढी एक्साइटमेंट होती, त्याच्यावरूनच साधारण अंदाज आला की आपल्या कॉलनीत कोण येतोय. मी त्या रांगेत उभा राहिलो होतो, एक फोटोग्राफ गेला आणि ऑटोग्राफ घ्यायला मी घेतला होता ऑटोग्राफ. त्यानंतर घरी तर नेहमीच नाव ऐकत असायचो, माझा भाऊ, वडील, आई, बहीण सगळे काही ना काहीतरी त्यांच्याबद्दल बोलायचेच. आणि ज्या ज्या वेळेला त्यांच्याबद्दल कुठची गोष्ट कोण सांगत असेल तोंडावरती स्माईल जर नक्कीच असायचं. मला जितके मी त्यांचे प्रोग्रॅम्स बघितले आहेत, सीडीज बघितले आहेत, त्याच्यात एक गोष्ट नक्कीच स्ट्राईक झाली की ते एका कॉमन मॅन, सर्व सामान्य माणसाशी किती इझिली कनेक्ट व्हायचे. कुठचाही आर्टिस्ट असतो तो त्याच्या फील्डमध्ये प्रगती करत असतो पण ते एक देवाची देणगी असते की एका सर्वसामान्य माणसाशी कनेक्ट होणं आणि आपल्या परफॉर्मन्स थ्रू त्यांना तो आनंद देणं. आणि मी म्हणेन की हे केम नॅचरली टू पुलं. तळजाई टेकडीवर 5 एकर जागेवर साकारण्यात आलेल्या सदू शिंदे क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन येत्या 26 नोव्हेंबरला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक आबा बागुल यांनी दिली आहे. महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या 107 एकर जागेवर विविध पर्यावरण प्रकल्प राबवण्यात आले असून त्यातील सर्वात मोठा प्रकल्प हा क्रिकेट स्टेडियमचा आहे. 5 एकर जागेवर साकारलेले हे क्रिकेट स्टेडियम पर्यावरणपूरक आहे. या स्टेडियमला लागणारी प्रकाश व्यवस्था ही सौर ऊर्जा आणि पाण्यासाठी सांडपाणी पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचा वापर केला जाणार आहे, त्यामुळे हे सर्व पर्यावरणपूरक आहे. तसेच टेकडीवर जाण्यासाठी ई रिक्षा आणि सायकलिंगची सोय असणार आहे अशी माहिती नगरसेवक आबा बागुल यांनी दिली आहे. 5 एकरमध्ये आपण एक ग्राउंड तयार केले आणि आपण पाहिलं असेल की इथं पूर्वी अनेक लोक या भागातील तळजाई अतिशय एक सुंदर टेकडी आहे की जिथं म्हणतात की ऑक्सिजन मिळतो
त्या ऑक्सिजनमध्ये अजून जास्त भर टाकण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सुंदर 5 एकरामध्ये आम्ही क्रिकेट स्टेडियम किथं केलेले आहे. हे सस्टेनेबल सगळं स्टेडियम आहे. याच्यामध्ये आपण पाहिलं असेल तर वॉकिंगला 500 मीटरचा ट्रॅक आहे. त्या 500 मीटरच्या ट्रॅकमध्ये आपण वॉकिंग करू शकतो. त्याच्या बाजूला आपण जर पाहिलं तर आपल्याला एक पहिली लेडीज जिम दिसेल, ओपन जिम, ही लेडीज जिम असेल. त्याच्या समोरच आपण एक सेल्फी पॉईंट केला आहे. आपण पाहतो की खूप लोकांना सेल्फीची आवड आहे. आय लव तळजाई असा एक मोठा आपण तळजाई टेकडी, आय लव तळजाई टेकडी, 30 फूट बाय 6 फुटाचे असा अक्षर असलेला तो सेल्फी पॉईंट आपलं इथं होतोय. त्याच्यानंतर आपण जेंट्ससाठी आपण एक जिम केलेली आहे, ती पण ओपन जिम आहे. त्याच्यानंतर हास्य क्लब आणि योगा ह्या क्रिकेटला धरून हे सगळं लागणारं आपण इथं 6 पिच हे सिमेंटचे केलेले आहेत. मेन 1 पिच ठेवलेलं आहे. इथं सस्टेनेबल बसण्यासाठी जवळजवळ 5000 प्रेक्षक इथं आरामशीर बसू शकतात अशी ही व्यवस्था आहे. याला सांगायला अतिशय मला आनंद वाटतो की आता पाण्याची टंचाई खूप आहे आणि पाण्याची टंचाई विचारात घेऊनच आम्ही 2-3 वर्षापूर्वी मी ग्रे वॉटर प्रकल्प बागुल उद्यानात केला होता. ते सगळं पाणी इथं वर आणलं मी, म्हणजे ते पाणी या सगळ्या गार्डनसाठीच आपण ते प्रोव्हिजन केली होती त्या काळामध्ये. आज 5 लाख लिटर पाणी रोज वर येते आणि ते पाणी ठिबकद्वारे सगळ्या आपल्या त्या लॉनला दिलं जातं, सगळ्या झाडांना दिलं जातं. आम्ही मी ग्रे वॉटर म्हणजे आंघोळीचं आणि किचनचं पाणी जे ब्लॅक वॉटरमध्ये मिक्स होतं ते आपण स्वतंत्र लाईन टाकल्या आणि ग्रे वॉटर आपण निर्माण केलं खाली, आपण खाली बागुल उद्यानात तसंही आपल्या मीडियाद्वारे सगळीकडे दाखवलं गेलं होतं. ते पाणी आपण आणले. आपण तिथंच पाण्याची लागणारी पुढची भविष्याची जी पाण्याची लागणारी असेल टंचाई, पाणी वाढीव पाणी लागणार आहे, त्यासाठी आपण तिथंच अजून 5 लाख लिटरचं प्लांटचं काम चालू केलेलं आहे. की म्हणजे आपण ते पाणी उगाचच मिक्स करतो ब्लॅक वॉटर आणि STPला पाठवतो, तर ते पाणी ग्रे वॉटर केलं पाहिजे. आज 1250 ml पाणी पुणे घेतं आहे, त्याच्यामध्ये 800 ml हे ग्रे वॉटर असतं. ते जर वेगळं केलं तर अशी सगळ्या ठिकाणी उद्यानं उभं राहतील, वापरायला रोजच्या लागणाऱ्याला पाणी आपल्याला मिळेल. हा पाण्याचा पहिला प्रश्न. विद्युत आता कोळशासाठी लाईट मिळत नाही, हे नाही. मला अतिशय सांगायला आनंद वाटेल की आम्ही सोलर पार्किंग म्हणजे आम्ही खाली फॅब्रिकेशनमध्ये पार्क केलं आहे आणि त्याच्यावर सोलर रूफ केलेलं आहे. ते 300 kW वीज निर्माण होणार आहे. त्याचं भूमिपूजन आहे. त्याचं टेंडर आत्ता स्टँडिंगला कालच गेलेलं आहे. त्याचं भूमिपूजन आहे. म्हणजे 300 kW रोज वीज निर्माण होणार आहे आणि इथंच वापरली जाणार आहे. आणि जी अतिरिक्त वीज झाली ती आम्ही MSEBला देऊ शकतो आणि आमच्या लागणाऱ्या सगळ्या युनिटमधून ती कमी होऊ शकते. स्टेडियम बरोबरच लेडीज जिम, जेंट्स जिम, सेल्फी पॉईंट, जॉगिंग ट्रॅक अशा अनेक गोष्टींचा लाभ सर्वसामान्यांना घेता यावा या उद्देशाने हा प्रकल्प राबवण्यात आल्याचं बागुलांनी स्पष्ट केलंय. पिंपरी चिंचवड शहरावर पाणी कपातीचं संकट ओढून आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पुरेसा पाणीसाठा न झाल्याने पाणी कपातीचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते. काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा कमी होतोय. धरणातील उर्वरित पाणीसाठा जुलै 2019 पर्यंत पुरवण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करणं गरजेचं आहे. त्यासाठी महापालिकेने दिवसाला 440 ml मर्यादित पाणी उपसा ठेवण्याबाबत कालवा समितीच्या बैठकीत निर्णय झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पिंपरी चिंचवडकरांना पाणी संकटाला सामोरं जावं लागणार असल्याचं चिन्ह पाहायला मिळत आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण ईश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शनसाठी
किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग अप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. कूलसेन्स, इट मेक्स परफेक्ट सेन्स टू लूज द सेन्स ऑफ पेन. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवड शहरातील एका 12 वर्षीय मुलीचे 50 लाख रुपयांसाठी अपहरण करण्यात आलं होतं. तिची 9 तासानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी सुखरूप सुटका सुद्धा केली. या प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं असून 12 वर्षीय मुलीचे गुरुवारी सायंकाळी 4 च्या सुमारास राहत्या सोसायटीच्या समोरून अपहरण करण्यात आलं होतं. मात्र पोलिसांनी अवघ्या 9 तासात मुलीचा शोध घेऊन तिची सुखरूप सुटका केली आहे. ही आहे माही जैन, वय वर्ष 12, राहणार क्वीन्स टाउन चिंचवड, असं अपहरण झालेल्या मुलीचं नाव आहे. नितीन सत्यवान गजरमळ, वय 25, राहणार देवगाव, जिल्हा उस्मानाबाद, आणि जितेंद्र पप्पूराम बंजारा, राहणार खेरगाव, असं अपहरणकर्त्यांची नावे आहेत. त्यांच्या चिंचवड पोलिसांनी मुसके आवळले आहेत. कल शाम को 4 बजे क्वीन्स टाउन सोसायटी चिंचवड उधर से ये माही अवैध जैन ये बच्ची को एक गाड़ी में अचानक किडनैप हो गया. इसे इन्फॉर्मेशन था, गाड़ी का डिस्क्रिप्शन था शेवरले ऑप्ट्रा गोल्ड कलर. उसके बाद उसको किसी ने फॉलो किया, वो तेज से भाग गया, थोड़ा ओपन एरिया है. तो 8 बजे तक कुछ नहीं था, 7:45 को फोन आया कि डिमांड 50 लाख का रैनसम डिमांड था. तब जाके हमें पता चला ठीक है चलो. इतने में हम ट्रेस करके करके जनरल एरिया हिंजवड़ी में पहुंच चुके थे कि ये गाड़ी, और एक दो गाड़ी भी पता चला कि हिंजवड़ी में और एरिया में पता चला, लेकिन उसको ओनर ट्रेस हुआ, रूल आउट हो गया. लेकिन इवेंचुअली रात को 10-11 बजे करीब टेक्निकल एनालिसिस या फिजिकल में एक जगह XRBR सोसाइटी में पहुँचे. इतने में तो ये बच्चे का जो फादर है उनको रैनसम कॉल 4 आया, उसके बाद मैसेज इधर उधर अलग अलग दिशा से. तो हमें अंदाज नहीं हो रहा था एक टीम है क्या, दो टीम है क्या, इनका किडनैपर्स का तो लोकेशन क्या है. तो XRBR सोसाइटी में जाने के बाद भी पता नहीं चला कौन सा सोसाइटी में, गाड़ी तो ट्रेस हो चुकी थी. तो इवेंचुअली हमने रात को उनको बोला ठीक है, नेगोशिएट करके इनके थ्रू फादर ने, तुम DY पटेल कॉलेज के पास आ जाना, इतना हम दे देंगे. बोले नहीं आएंगे, बच्ची नहीं लाएंगे, मैं नहीं लेना पड़ेगा. ठीक है, तो हमें लगा कि जैसे बाहर निकलेंगे हमें पता चलेगा कौन, 25 सोसाइटी में इतना गेट है, एक जो निकलता है उसको हमें आइडेंटिफाई हो सकता है ये है करके. इतने में एक लेडी आई नेबरिंग, उनको लगा कि ये पुलिस है क्या. हाँ बोले, तो उन्होंने बोला कि ये सोसाइटी में ये फ्लैट में थोड़ा बच्ची रोने की आवाज़ आई थी. तो फिर हमने फिर वॉचमैन से कहा कि ये गाड़ी कहाँ की है, तो बोला यही फ्लैट. तो फ्लैट को जीरो इन किया, एरिया फिर सोसाइटी फिर फ्लैट. फिर उसमें एक आदमी बाहर आया लकीली, तो उसको पकड़ा. तो इतने में दूसरों को थोड़ा आवाज़ में पता चला, दरवाज़ा बंद कर लिया, तो तोड़ के अंदर गई, गए तो दूसरा भी मिल गया और बच्ची मिल गई. पोलिसांनी फोन ट्रेस केला होता, यामुळे त्यांचं ठिकाण समजलं. मात्र एवढी मोठी रक्कम शक्य होणार नसल्याने अखेर 15 लाख रुपयांची खंडणी मान्य झाली. तोपर्यंत गुन्हे शाखा आणि खंडणी विरोधी पथक हे ज्या ठिकाणी माहीसह आरोपी होते तिथे पोहोचले. हिंजवडीमधील नेरे येथील सोसायटी बाहेर अपहरण केलेले संशयित आहेत असं त्यांना कळलं आणि पोलिसांनी तात्काळ त्यांना जेरबंद केलंय. हे आरोपी मुलीचं अपहरण करून हॉटेल व्यवसाय सुरू करणार होते. और मैं पेन लेने गई, तो जब मैंने पेन लिया तो मैं आई, तभी मैं भाग के जा रही थी वैसे भी, तो भाग रही थी तभी उन्होंने अंदर खींच लिया गाड़ी के अंदर. मैंने पाँव अपना अटकाया मतलब दरवाजे के बाहर, तो उन्होंने मेरा पाँव अंदर खींच के दरवाज़ा बंद कर दिया. और मतलब उन्होंने ऐसे बोला कि चिल्लाना नहीं,
और चिल्लाएंगे तो मारेंगे, ऐसे उनने मुझे बोला। और फिर पहले तो उनने मेरे हाथ एकदम बांध दिए और फिर सेलोटेप से पाँव भी वगैरह बांध दिए, फिर मुंह भी सेलोटेप से बांध दिए और आँखें पे पट्टी लगा दी। पट्टी लगाने के बाद उनने मेरे को वो कार के पीछे वाली सीट पर लेटा दिया और उस मेरे ऊपर एक ब्लैंकेट मतलब रख दिया, तो उससे मुझे कुछ दिख नहीं रहा था मतलब क्या है कुछ नहीं। और मुझे ऐसे उठने भी नहीं दे रहे थे, सफोकेशन भी बहुत हो रहा था। पुलिस ने बहुत बड़ा रोल प्ले किया है इस तरह के इवेंट का। जो अंडरस्टैंडिंग मेरा है उसमें टाइम बहुत इंपॉर्टेंट होता है, शुरू के जो 12 घंटे होते हैं वो बहुत इंपॉर्टेंट होते हैं। अगर 12 घंटे में आपको अच्छा लीड मिल जाता है और उसमें प्रोग्रेस हो जाता है तो केस एड्रेस हो जाता है। और जब भी मैं उनके साथ था, जब 7 बजे मुझे पहला कॉल आया, वो लीड 8 बजे तक एक क्लैरिटी आई है कि वो कहाँ पर हैं, तो आई थिंक उसने उसने चीज़ को हेल्प किया है उस मैटर को एड्रेस करने के। तो पुलिस का एक बहुत बड़ा रोल था। दूसरा रोल मैं बोलूँगा कि क्विंस्टन फैमिली जो पूरी साथ थी हमारे उस पूरे टफ टाइम में, और जो जो कर सकता था उसने वो किया और अपना बेस्ट जो दे सकते थे उन्होंने दिया। ये तो मुझे अभी तक समझ में नहीं आया कि मेरी बेटी को टारगेट क्यों किया गया, क्योंकि मेरे पास कोई ऐसा स्पेशल कुछ है नहीं जो मतलब आई एम कॉमन मैन, तो वो मुझे तो अब तक समझ में नहीं आया कि मेरी बेटी को क्यों टारगेट किया गया। चयन करण्यासाठी आजची पिढी कोणत्याही थरावर जाऊ शकते, झटपट श्रीमंत होण्यासाठी आत्ताची पिढी काहीही करायला तयार होते, मात्र अशा मुलांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर नक्कीच ही मुले काहीतरी चांगलं काम करू शकतात। आई वडील कामाला जातात त्यामुळे मुलांमध्ये सुसंवाद राहिला नाही आणि त्यामुळेच ही अशी मुले पावले उचलतात। प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड। पुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे। पोलीस आयुक्तांनी हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतलाय। पोलीस आयुक्तांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलाय। शहरातील वाढत्या अपघातांमुळे पोलीस आयुक्तांनी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलाय। याबाबतीत पुणेकरांना काय वाटतं ते पाहूयात। नववर्षाच्या सुरुवातीपासूनच होणाऱ्या हेल्मेट सक्तीबाबत आम्ही पुणेकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात। काहींनी या निर्णयाचं स्वागत केलंय। हेल्मेट सक्ती तर व्हायलाच पाहिजे, पण त्याचे काही ड्रॉबॅक्स आहेत ते आधी कम्प्लीट केले पाहिजेत। कारण आता मेन तर पहिलं पार्किंगला जागा नसते पुण्यात, त्यात ते हेल्मेट लावायला जागा नसते। आणि काही ठिकाणी आता आम्ही मार्केटिंगसारखी जी लोकं आहे प्रत्येक ठिकाणी घेऊन कॅरी करणं पण आम्हाला अवघड असतं, तर त्याचंही काहीतरी उपाययोजना झाली। हेल्मेट सक्ती व्हायला पाहिजे या मताशी मी पूर्ण सहमत आहे। तर काहींनी हा निर्णय सुरक्षिततेच्या दृष्टीने जरी योग्य असला तरी पुण्यासारख्या छोट्या रस्त्यांच्या शहरात हेल्मेट सक्ती योग्य नाही, अशा संमिश्र प्रतिक्रिया पुणेकरांनी दिल्या आहेत। पाहूयात काय म्हणतात पुणेकर। सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट सक्ती होती आहे ती चांगल्या करत लोकांच्या चांगल्या करतात आहे, ही लोकांसाठी काळजी घेणं सरकार करतंय किंवा पोलीसही करतात आहे, तर ती गोष्ट लोकांनी पाळली पाहिजे असं मला वाटतं। पर्टिक्युलरली सिटीमध्ये, सिटी सोडून बाहेर जिथं आहे हायवे तिथं तुम्हाला हेल्मेट हवी, पण शहरात ॲक्सिडेंट हे हेल्मेटमुळं लोक जीव गेलेलं असं नाही आहे। नवीन जे वाढीव लिमिट आहे शहराच्या बाहेरचं तिथं हेल्मेट सक्ती केली तर ती योग्य आहे। शहरात हेल्मेट लावल्याने प्रदूषण ऑलरेडी एवढं आहे की लोक जीव गुदमरतो हेल्मेटनी। दुसरी गोष्ट, कडेचं काही कळत नाही तर वाहनाला वाहन चिटकून चालते, तर हेल्मेट घातल्यानंतर तो माणूस गाडी कशी चालवेल, उलट्या ॲक्सिडेंट होतील इतकं ट्रॅफिक समस्या बिकट आहे। 1 डिसेंबरपासून होणाऱ्या हेल्मेट सक्तीसाठी सगळ्या पुणेकरांनी सपोर्ट द्यावा। हो, मी घालणार आहे, मी आहे माझ्याकडे हेल्मेट, मी घालणार आहे। शहराला प्रतिदिन 1350 ml पाणी देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे कोणतेही आदेश नाहीत, त्यामुळे शहराची लोकसंख्या गृहीत धरून प्रतिदिन 1150 ml पाणी देण्याची तयारी जलसंपदा विभागाने सुरू केली आहे। त्यातच पर्वती ते लष्कर जलकेंद्रांतर्गत बंद जलवाहिन्यांचं काम अद्यापही पूर्ण न झाल्यामुळे प्रतिदिन 150 दशलक्ष लिटर पाणी बचत तूर्त होणार नाही, त्यामुळे पाणी नियोजनाची महापालिकेची कसोटी पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे।
शहरात दोन वेळ पाणी पुरवठा करण्यासाठी प्रतिदिनी 1350 दशलक्ष लिटर पाणी घेण्यात येत होतं, मात्र त्यामध्ये कपात करून प्रतिदिन 1150 दशलक्ष लिटर पाणी महापालिकेला देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले होते. जलसंपदा विभागाने काही माहिती लपवून शहराच्या पाण्यात कपात केल्याचे आरोपही झाले. या पार्श्वभूमीवरच दिवाळी सणापर्यंत 1350 दशलक्ष लिटर पाणी उचलण्यास जलसंपदाने मान्यता दिली होती. दिवाळीनंतर कालवा समितीच्या बैठकीतील निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करत 1150 दशलक्ष लिटर पाणी शहराला दिलं जाईल असं जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये गेल्या 4 वर्षात प्राध्यापकांनी सादर केलेल्या संशोधन प्रकल्प अहवालात मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचं आढळून आलंय. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडनं 400 प्राध्यापकांना नोटीस बजावून खुलासा मागवण्यात आलाय. प्राध्यापकांनी गेल्या 4 वर्षात UGC चा निधी घेऊन शेकडो संशोधन अहवाल सादर केले. या संशोधन अहवालांची छाननी केली असता या गंभीर बाबी उजेडात आल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे संशोधनातील चोरी शोधण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले. या सॉफ्टवेअरद्वारे त्याचा उलगडा करण्यात आलाय. त्यामुळे 400 प्राध्यापकांना नोटीसा बजावून त्यांच्याकडनं खुलासा मागवण्यात आलाय. प्राध्यापकांकडे विद्यार्थी PhD MPhilचं संशोधन करत असतात. या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनातील तथ्यांची प्राध्यापकांनी चोरी केली असल्याचं पाहायला मिळालंय. त्याचबरोबर काही प्राध्यापकांकडून इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या संशोधनाची कॉपी पेस्ट केली असल्याचं दिसून आलंय. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षमीकरण आवश्यक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. पु ल देशपांडे यांचा सहवास मला लाभला हे माझे भाग्य, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या भावना. तळजाई टेकडीवर उभारलेल्या सदू शिंदे क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते. आणि पिंपरी चिंचवड शहरात पाणी कपातीचे संकट. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.